नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग 30 आणि 31 मधील शिवसेनेच्या 8 तसंच महिला आघाडीच्या 4 अशा एकूण 12 शाखांचं उद्घाटन शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलं. याप्रसंगी उपनेते बबनराव घोलप, महानगरप्रमुख सुधाकर बुडगुजर, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक वैभव ठाकरे, माजी महानगरप्रमुख सचिन मराठे, देवानंद बिरारी, मामा ठाकरे, संजय गायकर, दत्ता दंड गवाळ, महिला आघाडीच्या पदाधिकारी प्रेमलता जुन्नरे, शोभा मगर, शोभा गडकळ, लक्ष्मी ताठे, शोभा दोंदे, वंदना बिरारी, गुड्डी रंगरेज, सुदाम ढोमशे, संगीता जाधव, नाना पाटील, सुभाष गायदनी, गणेश बर्वे, बालम शिरसाट, निलेश साळुंके, राजेंद्र वाघसरे, प्रमोद नातेकर उपस्थित होते. ठिकठिकाणी ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत शाखांचं उद्घाटन करण्यात आलं. शिवसेनेच्या तसंच महिला आघाडीच्या प्रत्येक प्रभागात विस्तार करण्याचा मानस बबनराव घोलप यांनी व्यक्त केला. गेले 6-7 महिन्यापासून शिवसेनेचा झांझावात नाशिक महानगरात आणि संपूर्ण जिल्ह्यात होतो आहे. एक वेगळं वातावरण शिवसैनिकांनी तयार केलेलं आहे. उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि हे वातावरण कायम राहावं असंच महापालिकामध्ये जिल्हा परिषदेमध्ये राहावं अशी शिवसैनिकांची इच्छा आहे आणि म्हणून हा झंझावात सुरू आहे. जवळजवळ 9 शाखांचं उद्घाटन आहे, त्यात महिलांचं आहे, पुरुषांचं आहे आणि अशा पद्धतीने या शाखा उद्घाटन करून शिवसेनेचं रूप जनतेला पाहायला मिळतं. माझी अपेक्षा आहे की या जनतेच्या सेवा करण्याची संधी ही जनता निश्चितपणानं शिवसैनिकांना देतील आणि त्याची परतफेडसुद्धा आम्ही चांगल्या सेवेनं करू असा माझा आत्मविश्वास आहे. याप्रसंगी वसंत पाटील, सुयश पाटील, दीपक केदारे, संदेश एकमोडे, पंकज कराडे, अलका गायकवाड, द्वारका गोसावी, मंदाकिनी जाधव, कीर्ती जावखेडकर, विठाबाई पगारे, तृप्ती नाईक, करुणा धामणे उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 30 मधील पुष्पांजली स्टॉप, पिंपळ चौक, जुने पोलीस स्टेशन, चारबाग चौक, रथचक्र चौक, कलानगर, माडा कॉलनी, पांडवनगरी, सम्राट स्वीट्स, गुरुगोविंद हायस्कूलजवळ आणि प्रभाग क्रमांक 31 मधील अंबिका कॉलनी ग्राउंड, आवाडमाळा, राणेनगर, पाजी मार्केट, साई मंदिर, दत्त मंदिर, नैवेद्यम हॉटेल येथे या नवीन शाखा कार्यान्वित झाल्या आहे. महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केलं. महिला शिवसेना महिला आघाडीच्या शाखेचं आज उद्घाटन होतं आहे. आज प्रभाग 30 मध्ये 4 शाखेचं उद्घाटन आदरणीय बबनराव, आदरणीय मामाजी ठाकरे, आदरणीय महिला आघाडीच्या शोभाताई, निलेशजी साळुंके, आमच्या करुणाताई धामणे यांच्या माध्यमातून आज या प्रभाग 30 महिला आघाडीचं उद्घाटन होतं आहे. निश्चितपणाने महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने महिलांना 50% आरक्षण आहे आणि त्या दृष्टीने 50% नगरसेवक महिला उमेदवारावर राहणार आहेत. त्यामुळे आम्ही महिलांचं नियोजन अतिशय सूक्ष्म करतो आहे, जेणेकरून महापालिका निवडणुकीमध्ये की शिवसेनेची सत्ता एक हाती यावी म्हणून महिला आणि पुरुषांची सांगड बसून महापालिकेवरती भगवा फडकवण्याच्या दृष्टीने हे नियोजन सुरू आहे. उमेश अवनकर, दिशा न्यूज, नाशिक.